हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, या भागात आपण ही सुंदर रांगोळी बघणार आहे. पहा, क्रोशाची. मला वाटतं तुम्हाला खूप आवडली असेल ही. यात पण करायचं बरंच आहे. आपल्याला पानं करायची आहेत 8, फुलं करायची आहेत 3, आणि या दोन डार्क हिरव्या रंगाच्या ज्या दांड्या आहेत त्या दांड्या करायच्या यासाठी. तर असं आपल्याला सगळं करायचं आहे. तर मला वाटतं ही रांगोळी आपण सुरू करू. कारण आपण रांगोळीचे किंवा मेहरपीचे बरेच भाग पाहिले आहेत, वेगवेगळ्या रांगोळ्या पाहिल्या आहेत. तुम्हाला जर ही आवडली तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, आणि मित्रांनो कॉमेंट करायला विसरू नका. बरं, मी नेहमीच तुमच्या कॉमेंट्सची वाट पाहत असते. आणि चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग आपण ही रांगोळी कशी करायची ही सुरुवात करू. आधी आपण हे पानं करणार आहेत हिरवी, मग आपण ती निळी फुलं करू, आणि मग मी त्या दांड्यांचं सांगते. तर मित्रांनो, हे पान करण्यासाठी आपण 12 चेन करून घेऊ. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 12 चेन करून घेतल्या. आता तिसऱ्या चेनमध्ये आपण एक सिंगल क्रोश करणार आहे. हा टाका धरायचा नाही आपला स्वीवरचा, नेहमीचं तुम्हाला माहित आहे 1, 2 आणि 3. तर तिसऱ्या चेनमध्ये किंवा साखळीमध्ये एक मुका खांब केला आपण सिंगल क्रोशे. त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक अर्धा खांब. आता मुका खांब कसा करायचा, अर्धा खांब कसा करायचा हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे दोऱ्याची अडी घेतली, 8 टाकलं, पुन्हा दोऱ्याची अडी घेऊन बाहेर काढलं, 3 टाक्यात स्वीवर आणि तिन्हीतून काढलं, म्हणजे मुका हा झाला अर्धा खांब. आता पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला 2 खांब करायचे. खांब कसे, दोऱ्याची अडी घेऊन आत घातलं, दोऱ्याची अडी घेऊन 1 टाका बाहेर काढला, 3 टाके झाले, परत दोऱ्याची अडी घेऊन 3 × 2, 2 × 1 हा झाला 1 खांब. आणखीन 1 खांब आपण त्याच टाक्यामध्ये करणार आहे. म्हणजे आपण 1 मुका खांब केला, 1 अर्धा खांब, आणि पुढच्या टाक्यात 2 खांब. आता त्याच्या पुढच्या टाक्यात 2 अडीचा 1 खांब करायचा आहे. तर 2 अड्यांचा 1 खांब केला आपण, 2 अड्या घातल्या, दोऱ्याचा वेढा घेऊन पुन्हा बाहेर काढलं, 2-2 टाक्यातून दोऱ्याचा वेढा घेऊन काढला आपण, हा झाला 2 अड्यांचा 1 खांब. आता पुढच्या टाक्यात 2 वेढ्यांचे 2 खांब घालायचे आहेत. परत 2 वेढे घेऊन टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 4 टाके झाले सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन त्यापैकी 2 टाक्यातून काढलं, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून, परत दोऱ्याचा वेढा घेऊन 2 टाक्यातून. असाच दुसरा 2 वेढ्यांचा खांब पुढच्या पानात करणार आहे आपण, सॉरी पुढच्या टाक्यात किंवा चेनमध्ये करणार आहे. या चेनमध्ये आपण 2 डबल वेढ्याचे खांब केले. आता पुढच्या टाक्यात पुन्हा 1 डबल वेढ्याचा खांब करायचा आपल्याला. तसंच केलं मी, 2 वेढे घेऊन 8 टाकलं, परत 1 दोऱ्याचा वेढा घेऊन 1 टाका काढला, आणि मग 4 टाके झाले दोऱ्याचा वेढा घेऊन 1-1, 1-1, 2-2 टाक्यातून प्रत्येक वेळेस काढत गेलो. आता पुढच्या याच्यात आपल्याला परत 2 खांब करायचे आहेत. खांब तुम्हाला माहित आहेत त्यामुळे ते सांगायला नको. हा 1 खांब झाला, त्याच टाक्यामध्ये हा दुसरा खांब झाला. आता त्याच्या पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोशे, म्हणजे अर्धा खांब, 3 टाके झाले, दोऱ्याचा वेढा घेऊन एकदम 3 × 1 काढला. त्याच्या पुढच्या टाक्यात सिंगल क्रोशे, म्हणजे मुका खांब. तर ही आपली एक बाजू पूर्ण झाली. आता दुसरी बाजू अशीच करायची आहे. या टाक्यामध्ये पुन्हा 1 सिंगल क्रोशे केला, त्याच टाक्यात शेवटच्या, म्हणजे मुका खांब केला. त्याच्या पुढच्या टाक्यात 1 अर्धा खांब, अर्धा खांब म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3 टाके आहे, दोऱ्याचा वेढा घेऊन 3 टाक्यातून काढलं. त्याच्या पुढच्या टाक्यात 2 खांब, हे पण दिसतंच इथे. या टाक्यात इकडनं 2 खांब आहे, इकडनंही आपल्याला 2 खांब करायचे, आणि सायमल्टेनियसली किंवा सोबत सोबत आपण हा दोरा सुद्धा हाईड करत आहे. तर या टाक्यात 2 खांब करू आपण. हा झाला पहिला, आणि हा त्याच टाक्यामध्ये हा झाला दुसरा खांब. आता त्याच्या पुढच्या टाक्यात 2 मेढ्याचा खांब, जसं तिकडे केलं तसंच करायचं आहे, काही फरक नाही. एका बाजूला जे केलं तेच दुसऱ्या बाजूला करायचं आहे. 2 वेढ्यांचा खांब झाला पुढच्या टाक्यात. त्यानंतर पुढच्या टाक्यात 2 वेढ्यांचे 2 खांब, हे पण इथे दिसतच आहे. त्याच टाक्यात तसंच परत 2 खांब, 2 वेढ्यांचे 2 खांब घातले, हा दुसरा, 2 वेढ्यांचे 2 खांब. आता त्याच्या पुढच्या टाक्यात पुन्हा 2 वेढ्यांचा 1 खांब, 2 वेढ्यांचा
एक खांब घातला पुढच्या टाक्यात आणि याच्या पुढच्या टाक्यात साधे दोन खांब आहेतच पहा. परत या पुढच्या टाक्यात हे दोन खांब आहेत साधे. दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढले. तीन टाके, तीनाचे दोन, दोनाचा एक. पुन्हा त्याच टाक्यात एक खांब, त्याच्या पुढच्या टाक्यात अर्धा खांब, म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढलं अर्धा खांब, आणि शेवटच्या टाक्यात नुसता मुका खांब. त्यामुळे इथे मुका खांब घातला आपण दोऱ्याचा वेढा घेऊन आत. आता हा दोरा बराचसा हाईट झालाय पुरेसा, हा कापून टाकू आपण. हे पान आपलं इथे पूर्ण झालं, पण आता इथे काय करणार आपण, याला पहिल्याच स्लिप सिंगल क्रोशे जो केला होता त्याच्यासोबत आपण स्लिप स्टिचनी जोडून देणार आहे. तर हा पहिला सिंगल क्रोशे केलेला आपण, याच्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका बाहेर काढला आणि तोच टाका याही टाक्यातून बाहेर काढला. ही झाली स्लिप स्टिच. आता आपल्याला हे पानाचा जो हा मधला रेघ आहे ही केलेली, अशी रेघ करण्यासाठी काय करायचं आहे, तर या पूर्ण प्रत्येक टाक्यात मधल्या स्लिप स्टिच करत जायची. स्लिप स्टिच कशी करायची, टाक्यात सुई घातली, पाठीमागे दोरा ठेवला, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका बाहेर काढला आणि तोच टाका या टाक्यातून बाहेर काढला. पुन्हा पुढच्या टाक्यात सुई घातली, पहा दोरा मागे आपला, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका बाहेर काढला आणि तोच टाका याही टाक्यातून पास केला. म्हणजे ही झाली स्लिप स्टिच. तर अशा स्लिप स्टिच आपण प्रत्येक टाक्यातून करणार आहे. पुढच्या टाक्यात घालायचं, टाका काढायचा बाहेर आणि तोच टाका मग यातून बाहेर काढायचा. दोरा मागे ठेवलाय आपण आणि प्रत्येक टाक्यातून मधल्या स्लिप स्टिच करत आहे. आता या शेवटच्या टाक्यामध्ये आपण स्लिप स्टिच केली आणि मग आपल्याला इथून चेन करायची आहे. काही या पानाची जशी ही दांडी आहे, ही दांडी करण्यासाठी आपण एक सात आठ चेन करून घेऊ. तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. आठ चेन करून घेतले आपण आणि इथे आता गाठ मारून दोरा हाईड करून घ्यायचा. तर हे आपलं छानसं असं पान तयार झालं. मित्रांनो, असे आठ पानं करून घ्या या रांगोळीसाठी. आपण असे आठ पानं करून घेणार आहे. तर हे पानं तुम्हाला आता करता येतील. आता आपण बघू की हे फूल कसं करायचं मधलं ते. तर आपण फूल करण्यासाठी निळा रंग घेणार आहे आणि त्याची बॉर्डर करण्यासाठी हा जांभळा रंग घेणार आहे. तर आपण आता बघू फूल कसं करायचं. आता हे फूल निळं करण्यासाठी आधी आपल्याला ही मधला गोल करून घ्यायचा आहे. तर चार चेन आपण आता ही लोकर घेतली आहे आणि ही लोकर बारीक असल्यामुळे यासाठी आपण सुई सुद्धा थोडी ही न वापरता. या पान करताना मी ही सुई वापरली होती 3.5 ची, पण आता हे फूल करताना ही 3 mm ची सुई वापरत आहे, कारण ही लोकर बारीक आहे. म्हणून बारीकसाठी जशी योग्य सुई वापरली तरच तुमचं ते उठून दिसतं. तर आपण आधी स्लिप नॉट करून चार साखळ्या करून घेऊ. एक, दोन, तीन, चार. चार साखळ्या केल्यावर पहिल्या साखळीत आपण स्लिप स्टिच करून याचा एक याची रिंग करून घेऊ. तर पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिच केली आणि ही एक रिंग तयार झाली. पहा हे मधलं छिद्र आहे. आता या रिंगमध्ये आपल्याला 9 सिंगल क्रोशे करायचे आहे. तर 9 सिंगल क्रोशे करायचे असल्यामुळे पहिले एक चेन करावं लागेल तुम्हाला आणि आता या रिंगमध्ये 9 सिंगल क्रोशे करायचे आहेत. सायमल्टेनियसली परत हा दोरा हाईड करायचा आहे. तर सिंगल क्रोशेसाठी आपण काय केलं, सुई रिंगमध्ये घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, दोन टाके झाले सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक केला. हा झाला पहिला मुका खांब किंवा सिंगल क्रोशे. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ आणि 9 सिंगल क्रोशे केले आपण चार चेनच्या रिंगमध्ये. आणि या पहिला जो सिंगल क्रोशे होता आपला
त्यासोबत आपण याला जोडून दिलं, पहिल्या चेन सोबत जोडलं, तर हे आपली पहिला आतला राऊंड तयार झाला. दिसतोय मित्रांनो? आता यात पाकळ्या करायच्या आहेत आपल्याला. तर पाकळ्या करण्यासाठी काय करणार आपण? तर चार चेन केल्या, पाच पाकळ्या करायच्या आहेत तुम्हाला. तर हे फूल बघा, पाच पाकळ्या करायच्या आहेत. तर यासाठी एक एक पाकळी बघू आपण कशी केलेली आहे. तर चार साखळ्या केल्या पहिले, एक दोन तीन आणि चार. चार साखळ्या केल्यावर दोन अड्यांचा खांब त्याच टाक्यात, दोन वेडे घेतले त्याच टाक्यामध्ये दोन वेड्यांचा एक खांब केला. आता परत दोन वेड्यांचे दोन खांब पुढच्या टाक्यात, पुढच्या टाक्यात दोन वेड्यांचे दोन खांब केले, एक. परत दोन वेड्यांचा दुसरा खांब त्याच टाक्यात, त्याच टाक्यामध्ये दोन वेड्यांचे दोन खांब केले. आता त्याच्या पुढच्या टाक्यात दोन वेड्यांचा एक खांब पुन्हा. आणि आता शेवटचं हे झाल्यानंतर आपण चार चेन, तीन चेन केल्या, एक दोन तीन, आणि आपण याला पहिल्या टाक्यापाशी स्लिप स्टिचने जोडलं. पहिल्या टाकाने हा शेवटचा जिथे आपण काम करत आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिचने याला जोडून घ्यायचं आहे. हे तुमचं एक पाकळी ही तयार झाली, लक्षात आलं. आता इथूनच दुसरी पाकळी सुरू करायची आहे, म्हणजे पुन्हा चार चेन, दोन तीन आणि चार. परत याच टाक्यामध्ये दोन वेड्यांचा एक खांब, दोन वेडे घेऊन आठ टाकलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाक्यातून काढलं, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाक्यातून, परत दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाक्यातून. आता दोन वेढ्यांचे डबल वेढ्याचे दोन खांब पुढच्या टाक्यात. डबल वेढ्याचे दोन खांब केले. आणि शेवटच्या पुढच्या टाक्यात पुन्हा एकदा डबल वेढ्याचे एक खांब. आणि शेवटी चेन तीन, तीन चेन करून त्या टाक्यामध्ये स्लिप स्टिचने जोडून घेतलं. तीन चेन केल्या आणि याच टाक्यात स्लिप स्टिचने याला जोडून घेतलं. ही आपली दुसरी पाकळी तयार झाली. पहा मित्रांनो, किती सुंदर दिसतात या दोन पाकळ्या. अशा आणखीन तीन पाकळ्या करा आणि शेवट आला की मी तुम्हाला दाखवते हे जोडायचं कसं ते. एक लक्षात घ्या की परत जिथे आपण शेवट करतो तिथूनच आपल्याला सुरुवात करायची आहे, म्हणजे पुढच्या टाक्यात नाही जायचं आहे. इथेच आपण चार चेन घातल्या आणि पहिला दोन चेनचा खांब सुद्धा डबल वेढ्याचा याच टाक्यात करायचा आहे. म्हणजे एक टाका असा कॉमन असतो, याचा शेवट या पाकळीचा आणि पुढच्या पाकळीची सुरुवात अशी त्याच टाक्यात होते. तर अशा पद्धतीने आणखीन तीन पाकळ्या करून घ्या. चार पाकळ्या झाल्या मित्रांनो माझ्या आणि किती सुंदर दिसतंय पहा. आता शेवटची पाकळी आपल्याला करायची आहे. पुन्हा आपण चार चेन केल्या इथेच, एक दोन तीन चार. दोन वेड्यांचा खांब याच टाक्यात. जसं मी तुम्हाला सांगितलंय की पहिल्या पाकळीचा शेवट आणि पुढच्या पाकळीची सुरुवात ही एकाच ठिकाणून होते. पुढच्या टाक्यात दोन दोन वेढ्यांचे दोन खांब, एक, आणि दोन वेढ्यांचा हा दुसरा खांब. आणखीन पुढचा एक दोन वेड्यांचा खांब पुढच्या टाक्यात. आता पुढचा टाका म्हणजे आपला इकडचा पहिला टाका आहे केलेला, कारण एक कॉमन आहे याचा हे माहित आहे तुम्हाला. तर आपण या पहिल्याच टाक्यात पुन्हा एक दोन वेड्यांचा खांब केला आणि तीन चेन घातल्या शेवटी आणि तिथे स्लिप स्टिचने सुरुवात जिथे झाली होती तिथेच स्लिप स्टिचने जोडून दिली. आता हा दोरा मागे घेऊन घ्या, आपण इथून सुई घालू पाठीमागून आणि हा दोरा पाठीमागे काढून घेऊ. असा दोरा मागे काढून घ्यायचा आणि हा दोरा कापून घ्या आणि गाठ मारून हे फूल पूर्ण झालं आपलं. आता पहिल्या दोराची याची गाठ मारू आणि दोन्ही दोरे कापून टाकू आपण, कारण पुरेसा हाईट झालेला आहे तो पहिला दोरा.
पहा मित्रांनो किती सुंदर फुल दिसतं हे. खरं तर याला बॉर्डर केली नाही तरी चालते, किती सुंदर दिसतं पहा. याची बॉर्डरची खरं गरजच नाही आहे, पण तो हिरवा रंगही नेमका फिक्का होता आणि हा निळा पण फिक्का आहे, त्यामुळे मी बॉर्डर केली आहे. पण तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही बॉर्डर न करता सुद्धा असे फुलं ठेवू शकता. पहा आणि किती सुंदर दिसतात ते. मी जसं तुम्हाला सांगितलं आहे की रांगोळी या नेहमी आपली लेफ्ट ओव्हर यान असते, जी उरलेला दोरा त्याच्यात आपण करतो, त्यामुळे मी हे निळा दोरा घेतलाय. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लाल वगैरे दुसरा कुठलाही चटक कलर घेऊ शकता, की जेणेकरून तुमचं फुल आणखीन उठावदार दिसेल. आता याला जर अशी बॉर्डर करायची असली तुम्हाला तर तुम्ही कशी करणार, तर जांभळा दोरा घेतला हा मी आणि स्लिप स्टिचनी पहिल्या एक टाका स्लिप स्टिच सारखा करून घ्या आणि तो यात मध्यभागी घाला. जर तुम्हाला बॉर्डर करायची असेल तर अशी करा. इथे एक आता याच्या जी आउटलाईन आहे प्रत्येक पाकळीची, या पाकळीच्या आउटलाईन मध्ये सगळ्या चेन्स आहे, साखळ्या आहे, कारण इकडे आपण चार चेन घातल्या होत्या आणि इकडे शेवटी तीन चेन केल्या. तर या प्रत्येक साखळीत आपल्याला फक्त स्लिप स्टिच करायची आहे या रंगाने. तर अशी आपण प्रत्येक साखळीमध्ये स्लिप स्टिच करून घेऊ. साखळीच्या प्रत्येक साखळीत टाकलं आणि जांभळ्या दोरा मागून काढला, तो पुढच्याही टाक्यातून काढला, परत पुढच्या टाक्यात सुई घातली, जांभळा दोरा दोन्ही टाक्यातून काढला. आणि टाक्यात आपण पूर्ण नाही घालत आहे, पहा टाक्याचा एक भाग आत सोडत आहे आणि एक भागात घालत आहे. या व्हीला फोडून मध्ये सुई घालत आहे आपण, म्हणजे जेणेकरून ही एक डार्क लाईन आणि एक फिक्की लाईन दिसते, जांभळ्याची एक लाईन आणि निळ्याची एक लाईन, तर ते दिसायला फार सुंदर दिसतं. तर अशी आउटलाईन करून घ्या पूर्ण हवी असली तर. तुमचा जर रंग डार्क असेल तर मला वाटतं आउटलाईनची सुद्धा गरज राहणार नाही तुम्हाला. आता हे माझ्या सगळ्याच साखळ्यांमध्ये करून झालेलं आहे, तर आता शेवटच्या साखळीमध्ये आतमध्ये करायची आपण स्लिप स्टिच. अशा पद्धतीने ही पूर्ण साखळी पाकळीची आपली आउटलाईन पूर्ण झाली. तर अशा पाचही पाकळ्यांना आउटलाईन करून घ्या, मग मी तुम्हाला दाखवते. तर बॉर्डर केल्यानंतर हे असं सुंदर फुल तयार झालं पहा मित्रांनो. आता हे जसे दोन फुलं सारखे आहेत मापांना, पण तुम्ही जर बाकीचे दोन बघितले तर ते याहून लहान आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असे सारखे तीन फुलं करू शकता निळे, किंवा जर तुम्हाला लहान करायचं असेल तर जे इथे केलं आपण तेच सगळं करायचं आहे. फक्त जिथे दोन अवेढ्यांचे खांब घेतले होते त्याऐवजी जर साधा खांब घेतला, म्हणजे एक वेढा घेऊन फक्त जसा आपण नेहमी खांब करतो तसा, तर तुमचं हे असं सुंदर फुल तयार होतं. आणि जर त्या दोन वेढ्याच्या खांबाऐवजी साधे आपण मुके खांब अर्धे खांब घेतले तर तुमचं हे असं छोटंसं सुंदर फुल तयार होतं. त्यामुळे तुम्हाला अर्ध्या खांबानी छोटं फुल, खांबानी हे मधलं फुल आणि जर दोन वेढ्याचे खांब घेतले तर हे मोठं फुल तयार होतं. म्हणजे काय कराल तुम्ही, पहिल्यांदा असे चार चेनची रिंग करून नऊ त्याच्यात मुके खांब करून घ्यायचे सिंगल क्रोशे. आणि नंतर आपण इथे काय केलं होतं, चार साखळ्या केल्या होत्या आणि एक दोन वेढ्यांचा खांब केला होता त्याच टाक्यात. फक्त आता पुढच्या छोट्या फुलासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तीन साखळ्या करा आणि त्याच टाक्यात एक वेढ्याचा म्हणजे साधा खांब करायचा, मग पुढच्या टाक्यात दोन खांब आणि त्याच्या पुढच्या टाक्यात एक खांब. तर अशा पद्धतीने, किंवा तुम्हाला याहून मोठं हवं असेल फुल तर दोन वेढ्याऐवजी तीन वेढ्यांचा खांब करायचा, म्हणजे मग तुमचं असंच फुल मोठं होईल. पद्धत हीच, तीन वेढ्यांचा खांब केला तर चार चेनच्या ऐवजी पाच चेन घालावं लागतील तुम्हाला. तर अशी ही सुंदर रांगोळीची बाकी सगळी तयारी तुमची पूर्ण झाली आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की हा जो दांडा केलाय हिरवा, म्हणजे तुऱ्यासारखा केलाय गोल, तर हा कसा करायचा ते. तर हा अतिशय सोपा आहे करायला आपल्याला तुरा. तुम्ही समजा या रंगाचीच मी करून दाखवते तुम्हाला. आपण त्यात फक्त स्लिप स्टिचचा उपयोग केलेला आहे आणि आपण ती करून पाहणार आहे. आपण जी दांडी केली आहे ती मी तुम्हाला हे काढून दाखवते हवं तर. अशी साधी दांडी आहे आणि ती फक्त अशी गोल ठेवलेली आहे तुऱ्यासारखी. तर ही साधी दांडी करण्यासाठी
आपण काय करू, पहिल्यांदा चेन्स करून घ्यायच्या. जेवढ्या लांब दांडी तुम्हाला हवी असेल तेवढ्या चेन करून घ्या. स्लिप स्टिच केली एक आपण, हा थोडा हिरवा रंग दुसरा आहे मित्रांनो. आणि स्लिप स्टिचनी जितके लांब पाहिजे, सॉरी स्लिप स्टिच नंतर जितके पाहिजे लांबी तेवढे आपण चेन्स घालून घेणार आहे. तर इथे मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 जेवढी लांब पाहिजे तेवढं लांब करायचं. जसं 6 इंच हवी असेल तर तेवढ्या चेन्स घालायच्या. आता मी तुम्हाला दाखवताना 6 इंच नाही दाखवत आहे, आपण नमुना म्हणून हे 10 चेन घातले आहेत मी. अशा तुम्ही 20, 30, 40 जेवढ्या हव्या तेवढ्या घालू शकता. आणि मग फक्त पहिली स्टिच सोडायची किंवा पहिली चेन सोडायची आणि दुसऱ्या चेनपासून प्रत्येक टाक्यात स्लिप स्टिच करायची. स्लिप स्टिच म्हणजे कशी, दुसऱ्या टाक्यात मी सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, हा जो टाका निघाला बाहेर तोच टाका आपल्या टाक्यातून पास केला या पद्धतीने. म्हणजे ही झाली स्लिप स्टिच. पुढच्या टाक्यात पुन्हा स्लिप स्टिच, जसं आपण या फुलाची बॉर्डर केली तशाच सारखी स्लिप स्टिच आपल्याला पूर्ण या पट्टीत करायची आहे. म्हणजे त्याने काय होतं, ही पट्टी जरा स्टिफ राहते. जर नुसत्या चेन केल्या तरी चालेल, पण मग त्याला तो स्टिफनेस किंवा थोडे ज्या आकारात आपण ठेवू तशी राहत नाही ती. त्यामुळे जर तुम्ही अशी स्लिप स्टिच करत गेलात त्यावर तर त्याला एक प्रकारचा पक्केपणा येतो आणि मग तुम्ही त्याला हवा तसा आकार देऊ शकता त्या तुऱ्याला. तर असे तुरे करण्यासाठी आपण 3-4 अशा दांड्या करून घ्या. मी तर तिथे 2च केल्यात, तुम्हाला हव्या असतील तर आणखीन करू शकता तुम्ही. फिक्क्या डार्क रंगांनी केल्या तर आणखीन उठावदार दिसेल तुमची रांगोळी. आणि मला असं वाटतं ही तुमची दांडी झाली जशी, तर अशा टाईपची दांडी करू शकता तुम्ही. आता ही जशी ठेवाल तुम्ही तशी राहते स्लिप स्टिच केल्यामुळे. जर हेच तुम्ही साधी चेन ठेवली असती तर ती जे पाहिजे त्या आकारात वळत नाही, जशी ही वळलेली आहे पाहा इथे. त्यामुळे मला वाटतं तुम्हाला आता ही पूर्ण मेहरब करता येईल अशी फुलं, नंतर अशी पानंही दाखवली मी तुम्हाला आणि ही दांडी कशी करायची. आणि मग नुसती अरेंजमेंट आहे तर ती तुमच्यावर सोडते मी. तुमच्या चॉईसनी जशी तुम्हाला हवी असेल तशी तुम्ही याची अरेंजमेंट करू शकता. मला असं वाटतं ही मेहरब तुम्हाला खूपच आवडली असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. तसंच तुम्ही कॉमेंट्स लिहायला मात्र विसरू नका, कारण मी तुमच्या कॉमेंट्सची नेहमीच वाट पाहत असते. मित्रांनो अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही तर चॅनल सबस्क्राईब करा. या चॅनलमध्ये नुसतं क्रोशे नाही तर निटिंग आणि टॅटिंग सुद्धा आहे, म्हणजे शटल वर्क. तुम्हाला ज्यात इंटरेस्ट असेल, समजा तुम्हाला निटिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर कलोपासक क्लिक केलं तिथे जर, तर तुमची कलोपासकचं पेज येईल आणि त्याच्यात प्लेलिस्ट म्हणून आहे. प्लेलिस्टमध्ये क्रोशाची वेगळी प्लेलिस्ट आहे, निटिंगची वेगळी आहे आणि शटलची वेगळी आहे. म्हणजे तुम्हाला ज्यात इंटरेस्ट असेल त्याचे सगळे व्हिडिओ तुम्हाला एका जागी पाहायला मिळतील आणि त्यातून तुम्ही अनेक वेगवेगळ्या गोष्टी करू शकता. मला वाटतं तुम्हाला हे खूपच आवडतं आहे सगळं करायला. तर असं जर तुम्ही केलं तर तुमची ही सुंदर रांगोळी दिसेल. एकापेक्षा आणखीन आणखीन फुलं वाढवले तर पहा आणखीन सुंदर दिसते. मी 4 फुल एक अजून ऍड केलं. तर या पद्धतीने अशा सुंदर सुंदर आपण रांगोळ्या करून ठेवल्या, म्हणजे तुम्हाला कोणी पाहुणे आले तर वेळेवर प्रॉब्लेम येत नाही. आणि अशा सुंदर आपण रांगोळ्या केल्या की आपलं कौतुकही होईल तुमचं नक्कीच. मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. थँक्यू.